आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून आगामी निवडणुका पार्टी आयोगानुसार घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे बांटिया अहवालानुसार पुढच्या निवडणुका घ्याव्यात असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत निवडणुका व्हायला हव्यात असं आमचंही मत आहे जाहीर झालेल्या निवडणुकीला स्थगिती नाही असं देखील कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे आजची सुनावणी फक्त ओबीसी आरक्षणावर असेल असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं न्यायमूर्ती खानविलकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली यामध्ये वॉर्ड पुनर्रचनेचा मुद्दा निवडणूक आयोगानं पहावा असं कोर्टानं स्पष्ट केलं दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा असं कोर्टानं स्पष्ट केल्यामुळं महानगरपालिका आणि इतर राज्यातील निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय बांटिया अहवालानुसार निवडणुका घ्या असं कोर्टानं स्पष्ट केलंय राज्य सरकारचे वकील शेखर नापडे यांनी युक्तिवाद केला सादर केलेल्या अहवालात बऱ्याच त्रुटी असल्याचं याचिकाकर्ते विकास गवळी यांनी सांगितलं बांटिया अहवालानुसार राज्यातील पुढील निवडणुका व्हायला हव्यात असं आमचंही मत आहे जाहीर झालेल्या निवडणुकीला स्थगिती नाही असंही कोर्टानं स्पष्ट केलंय त्यामुळं आतापर्यंत निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणुका होणार हे जवळपास निश्चित झालंय पुढील दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा असं देखील कोर्टानं स्पष्ट केलं आहे